मुगलांचा रोल आहे। तर आता आम्ही या ठिकाणी उभे आहे आणि खूप इथून जायचे पळत जोरात आणि लढाईचा सीन आहे, सो तुम्हाला दाखवतो। मित्रांनो, पूजा घोडी म्हणजे तीच स्वराज्य रक्षक संभाजी ज्या सिरियल मधीची घोडी होती तीच पूजा घोडी होती। नाटक सुरू असताना बघण्याची खूप इच्छा आहे पण कदाचित ते जमणार नाही, कारण रोल असणार आहे, मेकअप वगैरे याच्यात असणार आहे, सगळ्या अटायर मध्ये असू आम्ही, त्याच्यामुळे थोडस शक्य होणार नाही, तरी प्रयत्न करू वर असं काहीतरी दृश्य असणार आहे। चला आपण तिसऱ्या मजल्यावर सुद्धा जाऊन बघूया। हे बघा बॅक स्टेज, ते बघा शिवाजी महाराजांचं सिंहासन त्यांनी डिसमेंटल करून ठेवलेलं आहे, त्याची असेंब्लिंग कदाचित उद्या होते। मित्रांनो, खरोखर भीतीदायक असं, हो हो, खूप काळजीपूर्वक सगळं करायचं आहे। आणि हे बघा छोट्या छोट्या पट्ट्यांनी तुम्हाला आपलं एक पाऊल आपल्याला मृत्यूच्या दारी नेऊ शकतं जर बघितलं। किती जोखीम घेतात काम करणारे कलाकार हे लक्ष। आता मी हा जिना चढतोय, हे बघा जिना कसा आहे, म्हणजे असं जसं आपला घरात लोखंडी जिना असतो ना। चला चला खरं हळू थांबा थांबा, एक कठी नको एक कठी नको, काहीच जिनं बघू शकता त्यांनी कदाचित पूर्ण। नमस्कार मित्रांनो, मी गौरव कदम स्वागत करतो तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे गौरव लाईव्ह। तर मित्रांनो, आजचा आमचा रिहर्सलचा जवळपास पाचवा दिवस आहे। आम्ही आलोय शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या सेटवर, जो की तीन मजल्याचा असणार आहे। या ठिकाणी आपल्याला तिकीट घेऊन आज शो बघायला लागणार आहे आणि याची जी तयारी ती अंतिम टप्प्यात आली आहे। तर एक एक दाखवतो, जर माझ्या बॅक साईडला बघितलं तर हे सोफे, याची जी सोफे फ्रंट साईडला असतील त्याची जी प्राईस असेल ती 5,000 रुपये असेल। काय दाखवत आहे श्रीकांतात आपल्याला? तर मित्रांनो, जी आपण कार बघितली ती होती खासदार डॉक्टर अमोल कोल्हे सरांची। माझ्या पाठीमागे बघितलं तर तीन मजली जो सेट आहे त्याचं काम चालू आहे, अवघे फक्त 2 दिवस बाकी आहे प्रयोगाला आणि खूप जबरदस्त असणार आहे। सो बघूया, आता या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हे सर पण आलेले। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता डॉक्टर अमोल कोल्हे सरांचा इंटरव्ह्यू चालू आहे। आणि हा जो तुम्हाला सर्व पाथ दिसतो ना, या ठिकाणून घोड्यावरून अमोल सरांची एंट्री होईल आणि तिकडं आहे एवढा मोठा सेट। आणि हे सर्व जे तुम्हाला दिसत आहे हे सर्व स्थानिक कलाकार आहे। सो अमोल सरांशी आपण भेटूया आणि एक खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे। तर मित्रांनो, मी आत्ता खासदार डॉक्टर अमोल कोल्हे सरांना भेटलो आणि खरंच खूप हंबल व्यक्तिमत्व, एवढे मोठे कलाकार आहे मित्रांनो, अवघ्या महाराष्ट्राने अवघ्या जगाने त्यांना छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या रूपात बघितलं आणि तरीही एवढं म्हणजे अजिबात एकदम ग्राउंड टू अर्थ असतो ना माणूस त्या प्रकारे, आणि काहीच वाटलं नाही म्हणजे असं त्यांच्याशी भेटलो। तुम्ही तो फोटो बघा, खूप छान वाटलं त्यांच्याशी भेटून। आता पत्रकार परिषद आहे, त्यामध्ये त्यांना काही प्रश्न विचारतील, तेव्हा आपण पण जाऊया, आपणही आपले काही प्रश्न मांडूया। मित्रांनो, घोडे आले बघा, जबरदस्त 1, 2, 3 आणि हे सर्व ट्रेन घोडे असतं मित्रांनो। आता डॉक्टर अमोल कोल्हे सर आले, आता ते राईड करतील त्याच्यावर आणि एक तयारी बघू शकता तुम्ही, हे बघा। या ठिकाणी सर्व आमचे मुघल सरदार आहे, माझा जो रोल आहे तो मुघल सरदारांमध्ये। तर मित्रांनो, आत्ता मी कार्तिक केंडे सरांना भेटलो, जे की आर्ट डायरेक्टर आहे ह्या सर्व जे शिवपुत्र संभाजी महानाट्य आहे त्याचे, आणि त्यांनी गरुड झेप, त्यानंतर हिरकणी, सर्वांना हिरकणी, अशा भरपूर साऱ्या चित्रपटांमध्ये आर्ट डायरेक्टरचं काम केलं आहे। त्यांच्याद्वारे पिक्चर कसा दिसेल किंवा सेट कसा लावायचा हे सर्व काम घडत असतं आणि खूप हंबल व्यक्ती होते। सो त्यांना थोडंसं काम होतं, त्यांच्या लाईट्स ज्या होत्या त्या लागत नाही आहेत, त्यामुळे त्यांनी थोडंसं इंटरव्ह्यूसाठी थांबवलं आहे, पण ते बोलले नक्कीच तुमच्या कार्यासाठी आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि आता आमची रिहर्सल चालू आहे। सो आता आम्ही इथं बॅक साईडला थांबलेलो आहे, बघूया। चला, खूप मजा येते, काही काही नवीन शिकायला भेटतं आणि खूप नवीन लोकांसोबत ओळख होती आहे। बाकी इथं असे आम्ही सर्व एका बॅक साईड स्टेज असतं ना त्यामागे लपलेलो आहे, सो खूप आनंद वाटतो आहे। बघा
आमचा मुघलांचा रोल आहे, तर आता आम्ही या ठिकाणी उभे आणि खूप इथून जायचंय पळत जोरात आणि लढाईचा सीन आहे, सो तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी अमोल सरांची मीटिंग चालू आहे आणि त्यांनी घोड्यावरून रपेट घेतली. खरंच या पूर्ण शोचं आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे ते अमोल सर आणि हा सर्व सेटअप आहे. जबरदस्त अनुभव येतोय आणि हे सर्व मुघल बनलेले आणि हा दादाची हाईट जवळपास 6.5 फुटाहून अधिक आहे, सो एकदम जबरदस्त शोभतोय बघा. मित्रांनो अजून देखील ॲक्ट चालू आहे, जवळपास वाजलेले आहे 8 वाजलेले आणि माझ्या पाठीमागे बघितलं तर हे सर्व बॅकस्टेज आहे, सो तुम्हाला दाखवतो बॅकस्टेजमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी या ठिकाणी आणलेल्या आहे. आणि खूप जबरदस्त प्रॅक्टिस चालू आहे, खूप चांगलं होतं आहे आणि खूप तसेच धावपळ देखील होते कारण एवढा मोठा सेट आहे 3 मजली चढायचं वरती. माझे भरपूर वेळा रोल आहे म्हणजे तसं तर मी मुघल बनलेलं आहे, हा दादा पण मुघल बनलेला आहे आणि काही सीनमध्ये आम्हाला मराठ्यांचा रोल करायचा आहे तर काही सीनमध्ये मुघलांचा. सो चला एक दाखवतो तुम्हाला बॅकस्टेज मागं काय असतं आणि इथं ग्रीन रूम पण असेल म्हणजे ज्या ठिकाणी मेकअप होतो. सो चला, या ठिकाणी फायर एक्सटिंग्विशर्स आहे, त्यानंतर या ठिकाणी मोठे ट्रेजर्स आहे म्हणजे कोठे आहे मित्रांनो, तर या ठिकाणी जहाज आहे हे बघा, असा एक सीन आहे त्याच्यामध्ये महाराज आहे ना जहाजांनी, आता आय थिंक हे जहाजच असेल. बाकी सर्व काम चालू आहे, आज फक्त 2 दिवस बाकी आहे म्हणजे 2 पण नाही 1च म्हणू शकता कारण की आजची तर रात्र झाली, आता काम स्टॉप होईल. आणि या ठिकाणी तुम्हाला दाखवतो भरपूर काही आहे, हत्ती आहे, घोडे आहे, चला नगार आहे, त्याच्यानंतर औरंगजेबाचं हे हत्ती आहे, ह्या ठिकाणी घोडे, चला घोडे बघूया. तर आता आपल्यासोबत जे घोड्याचे मालक आहे, आपण मालक आहोत ना याचे, वर्कर आहे, काम करता, तर काय सांगाल आता या ज्या सेटवर किती घोडे, 4 घोडे, त्या घोड्यांचं नाव सांगायचं झालं तर आरती, पूजा, रॉकी, लैला. ओके, सो हे घोडे कोणत्या जातीचे? हे सब काठेवाडी. काठेवाडी आणि यांची काठेवाड आणि मारवाड. आपण टोटल किती जण आहात या ठिकाणी? 6 जण. किती घोड्यांना सांभाळायसाठी म्हणजे माणसाप्रमाणे त्यांना जपावं लागतं. आता जे त्यांना कोड घातलेला आहे थंडी वाजू नये यासाठी. अच्छा, ओके. आणि जो जी पूजा घोडी तिने आणली का, जी वारली का? अच्छा, मित्रांनो पूजा घोडी म्हणजे तीच स्वराज्य रक्षक संभाजी ज्या सिरियल मध्ये जी घोडी होती तीच पूजा घोडी होती, ती वारली आहे. अच्छा, काय नाव तिचं? आरती. आरती. आणि म्हणजे आता विचारायला मला आवडेल, मी असं ऐकलंय की घोड्यांना सेलिब्रिटीला जेवढा पेमेंट असतो तसं घोड्यांना असतं, त्याबद्दल काय सांगाल? हो, त्यांचे चार्जेस हिसाबाने असतात. चार्जेस असतं का? चार्जेस लागतात. हजारांमध्येच असतील ना म्हणजे साधारण? सांगायचं झालं तर किती आता ते कसं माहिती काय, ते मोठं टेंडरच्या हिसाबाने असते. टेंडर. आता सरनी आता घोडे पहिल्या दुसरे घोडे होते ते कॅन्सल केले, नवीन घोडे त्यांनी सिलेक्ट केले. अच्छा मित्रांनो, अशा ठिकाणी ते घोडे राहतील आणि हा संपूर्ण कार्यक्रमाचा हा हे घोडे देखील भाग आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी जे जे घोडे होते ते बघितले आपण, त्यांच्याविषयीची माहिती ऐकली. हे घोडे काही गोरेगावचे होते आणि काही शहापूरचे होते. सो एका आयसरमध्ये हे घोडे सर्व आलेले, आता टोटल 4 घोडे आलेले आणि दिवस रात्र त्या घोड्यांमागं एक माणूस कायमस्वरूपी असतो आणि खूप सेलिब्रिटीप्रमाणेच या घोड्यांची ठेप असती. असं तुम्ही बघितलं असेल, त्यांना थंडी नको वाजायला म्हणून त्यांना स्वेटर देखील दिलेलं आहे. सो खूप छान होतं. आत्ता आपण आलोय फर्स्ट फ्लोअरवर सेटच्या आणि जो खाली बघितलं तर हे बघा किती डेंजरस आहे. या ठिकाणी ग्रिलिंग्स नाही आहे, आपल्याला या ठिकाणी माला यायचं आहे आणि इथून असा सीन असेल, या ठिकाणी लढाई होईल. सो एक तुम्हाला सीन दाखवतो, ॲक्च्युली सर असतील, सो जास्त व्लॉग बनवता येणार नाही ते काय. आणि आत्ता साधारण अंदाजे 100 फुटाहून अधिक उंचीवर मी असेल. हे बघा जे पोल दिसत आहे, चला चहा प्यायची, काही विषय नाही. एकदम या बार का सगळ्यांनी नाटकाला 21 ते 27 आणि खूप भारी सेट उभा केलेला आहे, आम्ही त्याची प्रॅक्टिस करतो. आज ही आता आमची प्रॅक्टिस चालली आहे आणि आता आमचे जवळपास 100 जणांची इथं प्रॅक्टिस साठी. ओके, एकदम परफेक्ट मुघल शब्द कनी कमेंट करा, एकदम भारी लुक दिसतोय तुमचा. थँक्यू. श्रीकांत दादा जे की छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल प्ले करता ओझरला आणि श्रीकांत दादा आणि मला या ठिकाणी जरासं वेगवेगळं व्हायला लागलं कारण की मला मुघल या जो किरदार आहे तो प्ले करायचा चान्स भेटलेला आहे.
आणि श्रीकांत दादा हिरोजी फर्जंद, हिरोजी फर्जंद आणि मराठा सरदार, मराठा सरदार. सो मी मराठा सरदार पण आहे आणि सरदार नाही मराठा मुघल आहे, मुघल आहे आणि मावळा देखील आहे. सो असा माझा रोल आहे. मला असं नव्हतं की कोणताही रोल भेटला, कारण एवढं मोठं महानाट्य आहे, त्याच्यामध्ये एक छोटासा रोल भेटला तरी भरपूर आहे. बाकी श्रीकांत आता कसं वाटतंय? खूप मजा येते आणि आता आम्ही किल्ल्याच्या दुसऱ्या मजल्या आणि तिसऱ्या मजल्यावर आहोत, सगळ्यात टॉपवर आहोत आणि इथून जे दृश्य दिसतं, दृश्य दिसतं आणि नाटक सुरू असताना बघण्याची खूप इच्छा आहे, पण कदाचित ते जमणार नाही, कारण रोल असणार आहे, मेकअप वगैरे याच्यात असणार आहे, सगळ्या अटायरमध्ये असू आम्ही, त्याच्यामुळे थोडस शक्य होणार नाही, तरी प्रयत्न करू वर. आणि सर्वात महत्वाचं, ज्यांना चष्मा असतो त्यांच्यासाठी फार अवघड होतं, म्हणजे त्यांना ब्लर दिसतं. मला चष्मा आहे, माझा स्पेक्स आहे, नंबरचा चष्मा आहे, तर मला ते नाटक, मला लोक दिसतील पण ती क्लिअरिटी एवढी भेटणार नाही, ते माझं दुर्दैव आहे. लेन्स लावून घ्यावा लागणार, लेन्स हा बघूया, पण बाकी नाटक एन्जॉय करू. नक्कीच त्यांनी जे सेटअप केलेलं आहे, वाटतंय किल्ल्यावर आल्यासारखं पूर्णपणे फील आलेलं आहे. जी काही फिनिशिंग आहे या कामाची, नक्कीच आहे वाटतंय की हा एक किल्ला आहे, खूप मेहनत घेतलेली आहे बनवण्यामध्ये, लोकांना ते वाटलं पाहिजे की खरोखर इथं किल्ला उभा केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजकाल सगळेजण मी जयंती करतो, माझं नाव दिलं पाहिजे, मला अध्यक्ष व्हायचं, हे व्हायचं आहे, ह्या सगळ्यांपेक्षा आपण ज्यांची जयंती साजरी करणार आहोत, छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी एवढे गड किल्ले जिंकले, स्वतःचे किल्ले बांधले, पण त्यांनी कधीच कुठल्याच किल्ल्याला स्वतःचं नाव दिलं नाही, ह्याच्यावरून आपण एक बोध घेतला पाहिजे, शिकलं पाहिजे. महाराज डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घातले पाहिजे, आणि इथून पुढे येणाऱ्या पिढीला शिवाजी महाराज काय होते, कसे होते, हा एक संदेश देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून येणारी पिढी शिवाजी महाराजांना, म्हणजे मानवी जन्म घेऊन ज्याला दैविक रूप प्राप्त झालं, हे फक्त एकमेव अद्वितीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचं आपण अनुकरण केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण वागलं पाहिजे. त्यांच्यातला एक गुण जरी आपल्यामध्ये आला तरी आपलं जीवन सार्थ झालं असं मी समजतो. ओके, खूप छान, खूप छान, म्हणजे खरंच ऐकून मन प्रसन्न झालं. खरं तर कॅमेरा अँगल धरायला असा आडवा धरावा लागला, पण खूप ऐकून छान वाटलं. आणि खरोखर श्रीकांत दादा, छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढे गडकोट जिंकले, स्वराज्य निर्माण केलं, पण कधीच त्यांनी त्यांचं नाव दिलं नाही की शिवराय यांचा, म्हणजे स्वतःचं नाव नाही दिलं की रायगड दिलं, स्वतः किल्ल्याचं नाव घेतलं जन्माला आलं, शिवनेरीवर त्यांचा जन्म झाला, रायगडावर मृत्यू झाला शिव राय. तो खूप, म्हणजे शिवाजी महाराजांचा खरंच एक गुण जरी आपण घेतला तर आपलं जीवन सार्थकी आहे, हे 100% खरं आहे आणि खूप छान वाटतंय. चला आता बघूया, टी ब्रेक झालाय, तो टी पिऊया. असं काहीतरी दृश्य असणार आहे, चला आपण तिसऱ्या मजल्यावर सुद्धा जाऊन बघूया. हे बघा बॅक स्टेज, ते बघा शिवाजी महाराजांचं सिंहासन त्यांनी डिसमेंटल करून ठेवलेलं आहे, त्याची असेंब्लिंग कदाचित उद्या होते. हे दाखवा, हे बघा मित्रांनो, खरोखर भीतीदायक असं, हो हो, खूप काळजीपूर्वक सगळं करायचं आहे. आणि हे बघा छोट्या छोट्या पट्ट्यांनी तुम्हाला आपलं एक पाऊल आपल्याला मृत्यूच्या दारी नेऊ शकतं, जर बघितलं किती जोखीम घेतात काम करणारे कलाकार, हे लक्षात घ्या. आता मी हा जिना चढतोय, हे बघा जिना कसा आहे, म्हणजे असं जसं आपल्या घरात लोखंडी जिना असतो ना, येऊ नको, गौरव ते हलते पूर्ण, हे बघ पूर्ण हलते, चल 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 खाली चल, चला चला खरं पुन्हा हलते, हळू थांबा थांबा, एक खटी नको, एक खटी नको गाईज, जिना बघू शकता त्यांनी कदाचित पूर्ण. मित्रांनो, आत्ता मी रिहर्सल वरून घरी आलेलो आहे, आत्ता वाजले रात्रीचे 1, सो खूप दमलेलो आहे, थकलेलो आहे. आणि हा उद्या आम्ही सेलिब्रिटी लोकांसोबत काम करणारे, म्हणजे अमोल सर असतील, प्राजक्ता गायकवाड मॅडम असेल, सर्व सेलिब्रिटी लोकांसोबत काम करणारे. सो तो ब्लॉग बघायला विसरू नका. आणि आपण शिवपुत्र संभाजी महानाट्याचे बिहाइंड द सीनपासून तर शिवपुत्र संभाजी महानाट्य हे संपूर्ण आपल्या चॅनलवर दाखवलेलं आहे. जे नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक करा, चांगले चांगले कॉमेंट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.